आणि आता बातमी आहे नाणार प्रकल्पासंदर्भातली. रत्नागिरीमधील नाणार इथला प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळला. मात्र आता रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसू या गावचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. रिफायनरी प्रकल्पासाठी 14,000 एकर जागा देण्याची सरकारची तयारी आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प आता राजापूरमध्येच होणार यावरती शिक्कामोर्तब झालाय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे. या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. राज्य सरकार आणि रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कंपनीची टीम यांच्यामध्ये रिफायनरी प्रकल्पाबाबत सातत्यानं संवाद आहे. राज्य सरकार आणि RRPCLचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रकल्पासाठी प्रस्तावित अनेक ठिकाणी भेटी दिल्या. उद्योग मंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये अनेकदा चर्चा केली. राज्य सरकार आता राजापूर तालुक्यातील बारसू गावातील 13,000 एकर जागा या प्रकल्पासाठी प्रस्तावित करते आहे. याशिवाय क्रूड ऑइल टर्मिनलसाठी नाटे गावामधील 2,144 एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल. ही 90% जागा पडीक आहे आणि यामध्ये वाडी वस्ती नसल्यानं विस्थापनाचा प्रश्न येणार नाही. RRPCLच्या टीमनं देखील या प्रस्तावित जागेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.